नमस्कार मित्रांनो मी निलेश फाउंडेशन सिंह ऑनलाईन हार्डवेअर बाजार आपण नेहमीच म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जशी चर्चा केली की सी पी सी लावताना कोणते पाईप्स कंपनीचे चांगले आहेत किंवा ब्रँडेड पाईप्स का वापरावे किंवा पाईप्स कोणत्या प्रकारचे असतात तर हाही व्हिडिओ आपण एक असाच नवीन एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत म्हणजे नेहमीच आपण तुम्हाला ज्यावेळेस एखादं घर बांधत असाल किंवा बाथरूमचं काम करत असाल तर त्यावेळेस कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा ती मटेरियल पर्चेसमेंटमध्ये असेल किंवा काम करताना जेणेकरून भविष्यातलं होणारं नुकसान तुमचं टाळू शकतं तर ह्याविषयी नेहमीच आम्ही माहिती देत असतो तर आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की घरामध्ये एखादं ज्यावेळेस कन्स्ट्रक्शनचं काम करतो किंवा आपण बाथरूमचं काम करतो तर नेहमीच लागणारी आपल्याला गोष्ट असते ती एक वॉश बेसिन तर वॉश बेसिन नेमके आता बाजारामध्ये खूप साऱ्या व्हरायटी उपलब्ध आहेत तर आपल्याला नेमके आता त्यातलं कुठला वॉश बेसिन आपल्यासाठी सोयीस्कर आहे किंवा आपण कोणता बेसिन लावावा किंवा कोणत्या प्रकारचे बेसिन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर याची माहिती आज आपण घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर बेसिकली वॉश बेसिन्समध्ये हा जो आहे तो एक रेग्युलर स्टँडर्ड बेसिन आहे जो मार्केटमध्ये जनरल वापरला जातो त्याच्यामध्ये जे सायजेस असतात त्या चौदा बाय चौदा असतात किंवा बारा बाय नऊ किंवा अठरा बाय बारा इंच याच्यामध्ये सायजेस येतात अठरा बाय बारा ही नॉर्मल साईज आहे जी नेहमीच वापरली जाते जर तुमच्याकडे प्लेन भिंतीला तुम्हाला जर वॉश बेसिन बसवायचं असेल तर तुमच्यासाठी हा ऑप्शन एक चांगला ऑप्शन सरू शकतो तर कधी कधी कसं काय होतं की अटॅच बाथरूम असतो किंवा एखादा बाथरूममध्ये आपल्याला एखादा छोटासा बेसिन हवा असतो पण हा जर बेसिन लावला आपण तर काय होईल की तो जागा खाईल आणि मग कंजेस्टेड व्हायला लागेल तर त्यामुळे तो प्रॉब्लेम होऊ शकतो तर मग काय करायचं त्यावेळेस असा प्रश्न असतो पण त्यावेळेस काळजी करू नका त्यासाठी एक कॉर्नर बेसिन म्हणून मार्केटमध्ये अवेलेबल्स आहेत ते काय करतात ते एका कोपऱ्यामध्ये बसतात त्यांचे सायजेस साधारण बारा इंच बारा बाय बारा इंच किंवा चौदा बाय चौदा इंच हे छोट्या स्मॉल साईजमध्ये असतात त्यामध्ये ते तुमचं कामसुद्धा होतं आता हे दोन प्रकार झाल्यानंतर तिसरा प्रकार येतो पेडेस्टल बेसिन पेडेस्टल बेसिनमध्ये साईज खूप मोठी असते साधारण ती चोवीस बाय एकवीस किंवा असे मोठे बेसिन्स असतात त्याच्याखाली एक त्याला सपोर्ट करणारं पेडेस्टल असतं म्हणजे आपला समजा जो वेस्ट पाईप जो पा खाली जाणार असतो बेसिनमध्ये तो त्याच्या मागे लपला जातो एक डिसेंट लुक त्याच्यामध्ये एक येतो आणि पेडेस्टल बेसिन हे मार्केटमध्ये वापरतात पण थोडासा आता तो, तो पेडेस्टल बेसिनचा ट्रेंड चेंज होत चाललेला आहे लोकं आता पेडेस्टल बेसिन वापरायकच्या ह्याच्याकडे कल कमी झालेला आहे आता नवीन ट्रेंड कोणता आला असेल तर तुम्हाला काय वाटतं नवीन ट्रेंड कोणता आला असेल काही आयडिया असेल माहिती तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा की कोणता ट्रेंड आता चालू आहे तर नवीन ट्रेंड म्हणाल तर आता आलेत की काउंटर टेबल बेसिन काउंटरटॉप टेबल बेसिन म्हणतात किंवा अंडर काउंटर बेसिन काउंटरटॉप बे टेबल बेसिन्स कसे असतात तर असा आहे हा बघा हा काउंटरटॉप टेबल बेसिन आहे आणि अंडर काउंटर टेबल बेसिन कसा असतो तर अंडर काउंटर टेबल बेसिन असा आता काउंटरटॉप टेबल बेसिन म्हणजे काय त्याला ग्रेनाईटचा प्लॅटफॉर्म आधी आपण करावा लागतो त्याच्यानंतर तो टेबल टॉप किंवा जो आहे काउंटर बेसिन जो बाउल आहे किंवा स्क्वेअर शेप असेल किंवा राऊंड शेप असेल किंवा बरेचसे शेप्स याच्यामध्ये अवेलेबल्स आहेत ते टेबलवरती बसतात आणि नंतर जो अंडर काउंटर बेसिन आहे तो ग्रेनाईटला कट करून आतमध्ये त्याच्यामध्ये तो फिटिंग केला जातो जसं की कि आपला किचनचा सिंक वगैरे आपण जसा ग्रेनाईट टॉपमध्ये फिटिंग केला जातो तर तसा केला दोघांची लुक किंवा ह्याच्यामध्ये खूप डिसेंट काम आहेत तसंच आता त्याच्यानंतर डिझायनर बेसिन एक सिरीज आलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये मार्बल टाईप डिझाईन्स ग्लासचे बेसिन ग्लासचे बाउल्स म्हणजे इतके सारे डिझाईन्स आलेत ना की आप तुम्ही चॉईस कराल तेवढं कमी आहे त्यामुळे तुम्हाला तुमची गरज काय आहे तुमच्या घरामध्ये नेमके किती जागा अवेलेबल आहे जिथे तुम्हाला बेसिन बसवायचं आहे जर समजा आपल्याकडे छोटी जागा असेल किंवा बाथरूममध्ये आत बसवा असेल तर कॉर्नर बेसिन बसवा कि किंवा बाहेर छोटी जर जागा असेल आणि प्लेन भिंत असेल तर त्याला छोटासा बारा बाय बाराचा छोटा बेसिन बसवा काउंटर टॉप बेसिन बसवायचं असेल तर थोडीशी स्पेशियस जागा लागते कारण त्याला टेबल टॉप आहे तो ग्रेनाईटचा बनवावा लागतो आणि अशा प्रकारे त्याची अरेंजमेंट होते आणि नेहमी एक लक्षात ठेवा की जी बेसिनची अरेंजमेंट असेल ती नेहमीच बाथरूमच्या जवळपास असावी जेणेकरून कसं होतं की प्लंबिंगच्या लाईन्स करताना ज्या ड्रेनेज लाईन्स असतील त्या बाथरूमच्या पाईप्सला किंवा ड्रेनेज लाईनला इझिली कनेक्ट करता येतील तर आणखी काही जर बेसिन का, का निवडावा किंवा कसा असावा याच्याबद्दल जर तुमच्या मनात काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळावा आम्ही नक्कीच तुमच्या प्रश्नांना नेहमीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद